च्या अर्चना अढाने ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविले आहे. दानापूर एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना अढाने परत एकदा आपले नाव सुवर्ण पदकावर चमकविले आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत धावपटूंना अडथळा निर्माण केल्यामुळे अर्चनाला तेथील सुवर्ण पदक गमवावे लागले होते. मात्र परत एकदा जिद्द व चिकाटीने दानापूरच्या अर्चनाने चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या 57व्या राष्ट्रीय स्पर्धेत 1500 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले. दानापूर एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चनाने तिच्या आवडच्या 800 मीटर शर्यतीतून माघार घेत तिने 1500 मीटर शर्यतीत सहभागी होण्याचे निर्णय घेतला असून हा निर्णय राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत पात्रता गाठण्याच्या उद्देशाने तिच्या प्रशिक्षणाने हा निर्णय घेतल्याचे कळते. व सध्या राष्ट्रीय स्पर्धेत अर्चनाने 4:18.64 सेकंदात पूर्ण केले व महाराष्ट्राला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. नुकत्याच संपन्न झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धातील यशानंतर 57व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अर्चनाने 1500 मीटर रनिंगमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक घेऊन आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिलेला आहे. खरंच ऐकून खूप